ऐतिहासिक चित्रपट करताना भान राखा, संभाजीराजे छत्रपती यांचा चित्रपट निर्मात्यांना इशारा, वेडात मराठे, वीर दौडले सात, हर हर महादेव या चित्रपटांवर संभाजीराजेंची नाराजी। हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाला संभाजी ब्रिगेडचा विरोध, चित्रपटावर बंदी घाला अन्यथा चित्रपटगृहाचे पडदे फाडण्याचा इशारा। सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विकृतीकरण उदात्तीकरण होऊ शकत नाही, राष्ट्रवादी चित्रपट विभागाचं संभाजीराजेंच्या भूमिकेला समर्थन। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांकडून संभाजीराजेंच्या भूमिकेचं स्वागत, शिवरायांचा चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केली, जितेंद्र आव्हाडांचं टीकास्त्र। संभाजीराजेंनी चित्रपटांवर घेतलेल्या आक्षेपांबाबत इतिहासाशी छेडछाड नको, आशिष शेलार यांचं वक्तव्य, निर्माते आणि दिग्दर्शक विचार करतील, शेलारांची प्रतिक्रिया। प्रमोद महाजन यांना कुणी मारलं असा सवाल तुम्ही करता, पण तुमची सत्ता असताना त्यामागच्या मास्टर माइंडना का शोधलं नाही, भाजप खासदार पूनम महाजन यांचा विरोधकांना सवाल। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार, संध्याकाळी 7:30 नांदेडच्या देगलूरमध्ये होणार यात्रेचं आगमन। यात्रा दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार, राहुल गांधी यांच्या भाषणानंतर यात्रेला सुरुवात। दरम्यान भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह, शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यानं त्यांच्या यात्रेतील सहभागाची शक्यता कमी। उद्धव ठाकरे यांची भारत जोडो यात्रेत सहभागाची शक्यता कमी, सभा आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे अद्याप यात्रेत सहभागाबाबत ठरलं नसल्याचं ठाकरेंची माहिती। भारत जोडो यात्रेत सिनेसृष्टीतील नेत्यांना यायचं आहे पण भाजपचा दबाव, नाना पटोलेंचा आरोप। मशाल भडकली भगवा फडकला, ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालानं स्पष्ट केलं, उद्धव ठाकरेंचं विधान। मध्यवर्ती निवडणुकांच्या मागे लॉजिक काय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचाही शिंदेंचा ठाकरेंना टोला। अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जिंकणाऱ्या ऋतुजा लटकेंचं भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांकडून अभिनंदन, तर नोटावरून महाविकास आघाडीला शेलारांचा टोला। सध्याचं शिंदे सरकार पडणार आणि मध्यावधी निवडणुका लागणार, उद्धव ठाकरेंचं भाकीट, ठाकरेंच्या वक्तव्यावरून नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा। मुंबईमध्ये भाजपच्या वतीनं जागर मुंबईचा मोहिमेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सभांचं आयोजन, काल सभेचा पहिला टप्पा पूर्ण, कार्यक्रमातून ठाकरे गटावर भाजपचा निशाणा। सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाच वेळी सभा, सभेला मोठी गर्दी जमवणार असल्याचा अब्दुल सत्तारांचा दावा, दोघांच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष। आज शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा अकोला दौरा, तर सकाळी 11:00 भव्य सभेचं आयोजन। मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप होतो, याविरोधात आज 10:00 घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ निषेध आंदोलन। गुलाबराव पाटलांच्या टीकेला सुषमा अंधारेंचं उत्तर, मी व्हिक्टिम कार्ड खेळत नाही तर बरोबरीची लढाई लढणारी व्यक्ती असल्याचा अंधारेंचा पलटवार। 40 आमदार फुटले पण मला टार्गेट केलं जातंय, पुढच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठी ते सुरू, गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर गंभीर आरोप। शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही, राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, सचिन खरात यांची मागणी। पालघरमधील जव्हार सिल्वासा रोडवर 2 एसटी बसची समोरासमोर धडक, अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी, जखमींवर जव्हारमधील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू। चित्रवाघ यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा, बुलढाण्यातून दौऱ्याला सुरुवात, सकाळी 10:00 चित्रवाघ यांची पत्रकार परिषद। राजेश टोपेंच्या मुखड्यामुळे 3 लाख लोकांचा मृत्यू, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप, ग्लोबल टेंडरच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचाही आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।